नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्वक या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हे माहिती याच वर्षी या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे आणि याच वर्षीपासून या एक्झाम्सला आपण सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हे माहिती जी आहे ते खूप महत्वाची आहे. त्यामध्ये विद्यार्थी सायन्सचा असू द्या अथवा कॉमर्सचा असू द्या अथवा आर्ट्सचा असू द्या, कुठल्याही शाखेतला किंवा कुठलाही कोर्स केलेला विद्यार्थी असू द्या, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे इन्फॉर्मेशन खूप महत्वाची असणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी सायन्सचे आहेत आणि त्यांचे जर कुठले फ्रेंड कॉमर्स आर्ट्ससाठी आहेत, तर अशा विद्यार्थ्याला जर त्या विद्यार्थ्याला हे इन्फॉर्मेशन माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्याला आवर्जून शेअर करा, कारण त्या विद्यार्थ्याचा इन फ्युचर कुठला लॉस होणार नाही. कारण का लॉस होणार नाही, तर अगोदर आपण जे तुम्हाला बोर्डवरती कोर्स दिसत आहेत, बोर्डवरती तुम्हाला कोर्स मध्ये पाहू शकतात BCA, BBA, BMS, BBM हे जे कोर्स आहेत, या कोर्ससाठी 2023 पर्यंत कुठल्याच प्रकारची एंट्रन्स एक्झामिनेशन नव्हती. हे जे कोर्स होते ते टोटली कोर्स आपल्या 12वी एक्झाम वरती भरले जायचे, म्हणजे 12वीला जे काही आपल्या या ठिकाणी पर्सेंटेज येणार आहेत या पर्सेंटेजवर या कोर्समध्ये आपल्याला ऍडमिशन मिळत असत. पण सध्याच्या परिस्थितीला जे 2024 मध्ये आपल्याला 19 तारखेचं जे महासीईटी सेलचं अपडेट आलेलं आहे, त्या अपडेटमध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन आहे, जरी आपल्याला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सीईटी एक्झाम देणं अनिवार्यच असणार आहे. जो विद्यार्थी सीईटी एक्झाम देणार नाही अशा विद्यार्थ्याला या कोर्सला ऍडमिशन घेता येणार नाही. हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि खूप लेटेस्ट आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे, कारण बऱ्याच कॉलेजेसमध्ये या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालाय की सध्याच्या परिस्थितीला सर्व विद्यार्थ्यांची 12वी एक्झाम या ठिकाणी संपून गेलेली आहे. एक्झाम संपल्यामुळे या ठिकाणी कॉलेजचा आणि विद्यार्थ्याचा संपर्क किंबहुना नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे जे माहिती किंवा हे अपडेट आहे ते बऱ्याच विद्यार्थ्याला अपडेट मिळत नाहीये. त्यामुळे कुठल्याच विद्यार्थ्याचा, तो भली शहरी भागातला असो अथवा ग्रामीण भागातला असो, अशा कुठल्याच विद्यार्थ्याचा या इन्फॉर्मेशन मिळण्यावी लॉस होणे यासाठी मी इन्फॉर्मेशन देत आहे. तर पाहिलं असता मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी कोर्स काय असणार आहे, ऍप्लिकेशन फॉर्म कुठं भरायचा आहे, लास्ट डेट काय, एक्झामिनेशन फीस काय असणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर फर्स्ट आपण BCA म्हणजे तुमचं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, त्यानंतर BBA बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी आणि लास्ट वन इज BBM बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. हे तुमचे कोर्स असणार आहेत. तर या कोर्सला या ठिकाणी मॅक्झिमम जे विद्यार्थी जातो हा या ठिकाणी कॉमर्स क्षेत्रातला विद्यार्थी जातो. कॉमर्स क्षेत्रातले विद्यार्थी या ठिकाणी 100% याच कोर्सला ऍडमिशन घेत असतात. 100% म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी 90% करू, यातले 10% विद्यार्थी अदर फील्ड मध्ये घेतात, लाईक दॅट आर्ट्स मध्ये असेल किंवा अदर दॅन जे काही त्यांच्या आवडीचे कोर्स असेल याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. पण 90% कॉमर्सचा विद्यार्थी याच ठिकाणी जातो. पण याच कोर्समध्ये काही आर्ट्सचे पण विद्यार्थी जातात आणि काही सायन्सचे पण विद्यार्थी जातात. सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. जर आपण 12वी बोर्ड एक्झाम दिली असेल आणि आपल्या 12वी बोर्ड एक्झाम मध्ये जर आपल्याला ग्रुपिंग बद्दल थोडीशी शंका असेल की आपण मेडिकल कोर्ससाठी, इंजिनिअरिंग कोर्ससाठी जर आपली या ठिकाणी ग्रुपिंग होत नसेल तर आपल्याला एक सबस्टिट्यूट ऑप्शन म्हणून आपण या कोर्सेसचा विचार करू शकतो. आणि जर यावर्षी या कोर्सेसला जायचं असेल तर आपल्याला या कोर्सची एंट्रन्स एक्झाम देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असणार आहे. ओनली 12th मार्क्स आता कन्सिडर होणार नाहीत, आपले एंट्रन्सचे मार्क्स या वर्षीपासून कन्सिडर होणार आहेत. ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं तर ऑनलाईन ऍप्लिकेशन कुठं करायचं, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन जी आपली महासीईटी सेल आहे, mahaseetisel.org या वेबसाईटवरती आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की एंट्रन्स एक्झाम तर आहे, मग आता ऍप्लिकेशन फॉर्म कुठं भरायचं, तर ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला mahaseetisel.org या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. या फॉर्मची लास्ट डेट काय असणार आहे, लास्ट डेट या ठिकाणी विचार केला असता आपला फॉर्म स्टार्ट होणार आहे 21 मार्च, म्हणजे ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे 21 मार्च 2024 पासून. या ठिकाणी 11
एप्रिल 2024 पर्यंत आपल्याला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. म्हणजे जवळपास आपल्याला 20 दिवसाचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे. 21 मार्च ते 11 एप्रिल हा आपला फॉर्म भरण्यासाठी दिलेला कालावधी आहे. तर विद्यार्थ्यांनी या कालावधीमध्ये आपला फॉर्म भरणं गरजेचंच असणार आहे. त्यानंतर या फॉर्म भरण्यासाठी एकंदरीत फीस काय लागू शकते. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की एंट्रन्स एक्झाम तर आम्ही फर्स्ट टाइमच देतोय, मग आता या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म कसा भरायचा, ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला मी अपडेट करेल आपल्या चॅनलवरती. आणि दुसरी गोष्ट, या फॉर्म भरण्यासाठी ओपन कॅटेगरीला या ठिकाणी 1000 रुपये रजिस्ट्रेशन फीस लागणार आहे. आणि जे विद्यार्थी कास्ट मधून आहेत अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 800 रुपये फीस लागणार आहे. आता यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 1000 रुपये फीस, म्हणजे याच्यामध्ये जे विद्यार्थ्याला महाराष्ट्रात कसल्याच प्रकारचं आरक्षण नाही अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 1000 रुपये फीस पेड करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये कुठला कॅटेगरी आरक्षण असेल, त्यामध्ये ओबीसी आहे, NT1 आहे, NT2 आहे, NT3 आहे, BJDT आहे, SC आहे, ST आहे, या सर्व कॅटेगरी प्रवर्गाला या ठिकाणी 800 रुपये फीस पेड करायची आहे. आणि हे प्रवर्गातून फॉर्म भरत जर असाल तर आपल्याला लक्षात घ्या, या ठिकाणी कुठलाच कॅटेगरी डॉक्युमेंट्स लागणार नाहीये. जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर कास्ट सर्टिफिकेट घेऊन या. आणि इनकेस आपल्याकडे काहीच नसेल, यामध्ये काहीच नसेल, तर जर आपण कॅटेगरी प्रवर्गात नेत असाल तर सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी, ज्यावेळेस आपली काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे तुमची प्रवेश प्रक्रिया चालू होईल, म्हणजे कॅप राऊंड 1 त्याचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही हे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. हे खूप महत्वाचा पार्ट आहे. विद्यार्थ्याला वाटेल की सध्या ऍप्लिकेशन फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट्स लागतील का, तर हे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स लागणार नाहीत. पण ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू त्यावेळेस आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेतच. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला मी ऍप्लिकेशन फॉर्म कुठं भरायचं आहे, डेट्स काय आहेत, ऍप्लिकेशन फीस काय, याबद्दल माहिती दिली. आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे, फॉर्म भरत असताना रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. आता फॉर्म भरत असताना आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, दुसरी गोष्ट सिग्नेचर लागणार आहे, आणि नंतर आपल्याला एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ, त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, बँक पासबुक आहे, यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. यापैकी कुठले एक असेल तरी आपण फॉर्म भरू शकतो. आता यात महत्वाची गोष्ट आहे, आता या एक्झाम जे होणार आहेत, एक्झाम तर आता ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. आता ऑनलाईन माध्यमातून जर एक्झाम होत असेल तर एक्झाम कशी होईल, तर लक्षात घ्या, एक्झाम जी असेल तुमची टोटली या ठिकाणी 100 मार्काची एक्झाम होणार आहे. एक्झाम तुमची 100 मार्काची एक्झाम असणार आहे, आणि एक्झामिनेशनचा टाइम ड्युरेशन हा 90 मिनिटाचा असणार आहे. याच्यामध्ये जे काय तुमचे सब्जेक्ट असणार आहेत, हे जे सब्जेक्ट असणार आहेत तुमचे इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश साठी तुमचा या ठिकाणी तुम्हाला 40 मार्क या ठिकाणी दिले जाणार आहेत, आणि प्रत्येक क्वेश्चन साठी 1 मार्क असणार आहे. टोटल 100 मार्काची एक्झाम, त्यात इंग्लिश आपले 40 मार्कासाठी असणार आहे. आणि प्रत्येक या ठिकाणी क्वेश्चनला, म्हणजे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुमच्या 100 असतील, आणि 100 क्वेश्चनला तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 1 मार्क दिला जाणार आहे, आणि 1-1 मार्कानुसार तुमचं कन्सिडर होणार आहे. तर सगळ्यात हाय वेटेजचा सब्जेक्ट आहे तो इंग्लिश लँग्वेजचा आहे. दुसरा सब्जेक्ट आहे रिजनिंग अँड वर्बल अँड अर्थमॅटिक्स, जो काही तुमचा कॉमर्सचा सब्जेक्ट आहे हा तुमचा सब्जेक्ट असणार आहे. नंतर तुमचा सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज, या अर्थमॅटिक्ससाठी तुम्हाला जवळपास 30 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज साठी जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 15 मार्क तुमच्या जनरल नॉलेज साठी दिलेला आहे. नंतर बेसिक कॉम्प्युटर, आता कॉम्प्युटरचं जे बेसिक आहे या कॉम्प्युटर बेसिक साठी तुमचे 15 मार्क दिलेले आहेत. म्हणजे हे 30 मार्क आणि वरचे 70, असं एकंदरीत 100 मार्कचा तुमचा या ठिकाणी क्वेश्चन पेपर असणार आहे, आणि हे क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करावा लागणार आहे. आणि हा जो क्वेश्चन पेपर असणार आहे हा ऑनलाईन माध्यमात, म्हणजे CBT, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे तुमची टोटल एक्झाम आहे कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. यामध्ये प्लस पॉइंट काय आहे की यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये. आपल्याला जेवढे आपण आन्सर देताल तेवढेच मार्क पडणार आहेत, रॉंग आन्सरचे आपले मार्क्स जे असणार ते मायनस होणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि ज्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायचा असेल असे विद्यार्थी आपल्या लातूर येथील ट्यूशन एरियातल्या ऑफिसमधून फॉर्म भरू शकतात, किंवा या ठिकाणी पॉसिबल नसेल तर आपण आपला फॉर्म, जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत तर ते विद्यार्थी पुण्यातल्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन फॉर्म भरू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग.